महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये आपले स्वागत आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. नागपूर येथील चितारोळीत गजानन बीड यांच्या घराला आग लागल्यामुळे घरातील चार लोक किरकोळ जखमी झाले आहेत. घरातील फ्रीज चालू केल्यामुळे हा स्फोट झाला असल्याचं प्राथमिक तपासात पुढे आलं आहे. यंदा नागपूरच्या दीक्षाभूमी धम्मचक्र प्रवर्तन दिन समारोहात त्याच लोकांना प्रवेश मिळणार आहे ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असतील. शुक्रवारी पार पडलेल्या दीक्षाभूमी स्मारक समितीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे रेल्वे संरक्षण दल नागपूरने विदेशी मध्य आणि दिल्ली चेन्नई जीटी एक्सप्रेसमधून 10,61,480 रुपये किमतीच्या विदेशी दारू आणि 10 ट्रॉली बॅग पकडल्या. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आघाडीवर काम करणारे निवासी डॉक्टर पूर्वी शैक्षणिक शुल्क माफ करण्याच्या मागणीसाठी 4 दिवस संपावर गेले होते. या दरम्यान सेंट्रल मार्ड आणि सरकार यांच्यातील चर्चा सकारात्मक झाल्यानंतर सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. राज्यभरातील निवासी डॉक्टरांना शैक्षणिक शुल्काचा परतावा म्हणून शुक्रवारी सरकारने 1,21,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या निकालानंतर आता उपाध्यक्षांच्या नियुक्तीची कसरत सुरू झाली आहे. जिल्हा परिषद पोटनिवडणुकीनंतर आता काँग्रेस 31 ऐवजी 33 सदस्यांसह अजून मजबूत झाली आहे. देशात कोळशाची मोठी कमतरता निर्माण झाली आहे, मात्र यामुळे देशातील एकही पॉवर प्लांट कोळशाच्या कमतरतेमुळे बंद होणार नाही अशी ग्वाही कोल इंडिया लिमिटेडचे चेअरमन प्रमोद अग्रवाल यांनी दिली. कोरोना महामारीमुळे नोव्हेंबर 2021 पासून निधीच्या कमतरतेमुळे कंत्राटदारांच्या विविध कामांची देयके अद्याप स्थगित असून या संदर्भात बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात तीव्र आंदोलन करण्यात आले. 8 ऑक्टोबर रोजी नागपूरच्या गड्डी गोदाम परिसरातील एका मामाने आपल्याच भाच्याची लोखंडी रॉडने मारून हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून मृतक भाच्याचे नाव अतुल उके तर आरोपी मामाचे नाव दिनेश भगवानदास लोखंडे असल्याचे सांगितले जात आहे. आरोपीचे नाव आहे दिनेश भगवानदास लोखंडे, वय 49 वर्ष, राहणार कार्दीपुरा गड्डी गोदाम आणि मृतकचे नाव आहे अतुल प्रकाश उके, वय 42 वर्ष. हे दोघेही मामा भाचे आहेत आणि गड्डी गोदामध्ये एकाच वस्तीत वेगवेगळ्या घरी थोड्या अंतरावर राहतात. आरोपीचे त्याच्या पत्नीसोबत पटत नसल्याने पत्नीही त्याच वस्तीमध्ये मृतकच्या घराचे बाजूला त्याच्या मुलांसोबत राहत होती. आरोपी हा संशयी वृत्तीचा होता आणि त्याच्या पत्नीसोबत पटत नसल्यामुळे त्यांच्या पती पत्नीचा वाद होता. काल सायंकाळी रात्री 8 वाजताच्या सुमारास आरोपी हा त्याच्या पत्नीचे घरी जाऊन त्याने पत्नीसोबत वादविवाद केला आणि त्याच्या घरी परत केला. त्याच्यानंतर आरोपीचा जो मुलगा आहे तो त्याच्या घरी आला तेव्हा त्याच्या आईने त्याला सांगितले की त्याच्या वडिलांनी घरी येऊन भांडण केलेले आहेत आणि नेहमी हा घरी येऊन वाद करत राहतो. त्यावरून आरोपीचा मुलगा शुभम लोखंडे तसेच मृतक अतुल उके हे दोघेही नात्यात भाऊ लागतात आणि मित्र आहेत. हे दोघंही आरोपीला ज्या विचारायला गेले आरोपीच्या घरी गेले, परंतु आरोपी हा घरी मिळून आला नाही. आणि ही गोष्ट जेव्हा आरोपीत माहिती पडली की मृतक अतुल उके त्याला शोधत आहे, या कारणावरून त्याने मनात राग धरून रात्री 12:10 सुमारास तो त्याच वस्तीत मस्जिदसमोरील रोडवर उभा होता आणि तिथून मृतक हा त्याच्या घरी जात असता लोखंडी पाईपने आरोपीने मृतकाच्या डोक्यावर मारून त्याला गंभीर जखमी करून त्याचा खून केलेला आहे. चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं विमानतळावर आगमन झालं. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी सर्वांचं स्वागत केलं. मुंबईच्या आरे कॉलनीत शुक्रवारी रात्री 9 वाजता एका 14 वर्षाच्या मुलावर पुन्हा बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात हा मुलगा चांगलाच जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश.
पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बँक, नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। ठाणे मनपा व ठाणे फोटो सर्कल सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने मागील 22 वर्षांपासून ठाणे महापौर चषक राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात येते। या स्पर्धेतील विजेत्या 100 छायाचित्रांचं प्रदर्शन 26 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत भरवण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महापौरांनी दिली। ठाणे महापौर चषक व्हर्च्युअल मॅरेथॉन आणि ठाणे महापौर चषक राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे। ठाणे महानगरपालिकेचे मॅरेथॉन दरवर्षी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आयोजित केली जाते। प्रचंड असा प्रतिसाद मिळतो, अगदी राष्ट्रातनं, देशातनं, राज्यातनं, वेगवेगळ्या भागातनं या ठिकाणी स्पर्धक उतरत असतात। परंतु गेले 2 वर्ष कोविडमुळे आपण ती स्पर्धा घेऊ शकलो नाही, परंतु बऱ्याचशा खेळाडूंची मागणी होती की आम्हाला काहीतरी स्पर्धा घ्या। ॲथलेटिक्स असोसिएशन असेल या सगळ्यांचं म्हणणं होतं की आमची स्पर्धा घ्या, त्यानुसार व्हर्च्युअल मॅरेथॉन आपण घेतो। ज्या तुम्ही त्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी 5 किलोमीटर 8 किलोमीटर जी काही स्पर्धा आहे ते तुम्ही धावू शकता ॲपद्वारे। ॲपद्वारे तुम्ही रजिस्टर व्हा आणि त्या ठिकाणी एक आपण स्पर्धा आपण करतो आहे आणि त्यातमध्ये सहभागी व्हा या उद्देशाने ही व्हर्च्युअल मॅरेथॉन या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे। डेकथलॉन स्पोर्ट्स जे काही स्पोर्ट्स दुकानं जे आहेत ते लोक आपल्याला मदत करतात। बँक ऑफ महाराष्ट्राच्या 1271 शाखा असून या सर्व शाखांमध्ये सफाई कर्मचारी व लिपिक पदाच्या जागा रिक्त आहेत, तरी महाराष्ट्र शासनाने या सर्व जागा लवकरात लवकर भराव्या अशी मागणी घेऊन मुंबईतील आझाद मैदान इथे बँक ऑफ महाराष्ट्राच्या विविध संघांनी धरणे आंदोलन केले। बँक ऑफ महाराष्ट्रातल्या सर्व कर्मचारी संघटना एकत्रितपणे येऊन गेल्या 2 महिन्यापासून एकमेव मागणीसाठी आंदोलन करत आहेत, ती मागणी आहे नोकर भरतीची। आज बँकेमध्ये जवळजवळ 1200 शाखांमध्ये सफाई कर्मचारी नाही आहेत, 700 जास्त ब्रँचेसमध्ये शिपाई नाही आहेत आणि बँकेनी डेथ रिटायरमेंट रेसिग्नेशनच्या ज्या क्लरिकलच्या जागा आहेत त्या देखील भरलेल्या नाही आहेत। म्हणजे जवळजवळ 900 जास्त जागा क्लरिकलमध्ये रिकाम्या आहेत। आमचा असा आग्रह आहे की या जागा बँकेने ताबडतोब भराव्यात, कारण त्यामुळं काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर कामाचा ताण खूप वाढलेला आहे। गेल्या 4-5 वर्षात सरकारनी ज्या काही योजना राबवल्या त्या सगळ्या बँकांमार्फत राबवल्या आहेत। जनधन बँकेमार्फत राबवली, मग ते उघडलेलं खातं आधारशी जोडलं, मग त्यांना रुपे कार्ड दिले, मग नंतर त्यांना सगळ्या सामाजिक सुरक्षितता विमा योजना दिल्या, मग त्यांना अटल पेन्शन लागू केली। या सगळ्या प्रक्रियेमध्ये काउंटरवर काम करणाऱ्या बँकेतल्या क्लार्कचं काम खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की ताबडतोब नोकर भरती करावी, कारण याचा परिणाम बँकेच्या कस्टमर सर्व्हिसवर होतोय। खासगीकरण, वाढती महागाई आणि बेरोजगारी यासारख्या अनेक समस्यांनी जनता बेजार असून या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने अनोखा आंदोलन करण्यात आले। महिला आघाडीच्या नेत्या राष्ट्रवादी सरचिटणीस भावना घाणेकर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल उरण या परिसरामध्ये आंदोलन करण्यात आले। घटनात्मक तपास यंत्रणेच्या राजकारणासाठी गैरवापर होत असल्याने या संस्थेवरील लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे। सत्ताधारी केवळ एकमेकांना ब्लॅकमेल करण्यासाठी याचा वापर करत असून शेतकऱ्यांनी आता विचारपूर्वक मतदान करावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी यात्रेदरम्यान केले। घटस्थापनेच्या दिवशी या जागर यात्रेला सुरुवात झाली। घटस्थापना ते विजयादशमी या 9 दिवसाच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागर चालू असतो, शक्तिपीठांचा जागर चालू असतो आणि त्या
काळामध्ये सत्य असत्याची लढाई चालू असते असं म्हणतात आणि विजयादशमीला अखेर सत्याचा जय होतो। आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची स्थिती सुद्धा अशीच झालेली आहे, शेतकऱ्याच्या बाजूला कुणीही राहिलेलं नाहीये। राज्यामध्ये प्रचंड पाऊस पडून गेला, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, शेतकरी हवालदिल झाला, त्याची अश्रू पुसायला कुणी नाही। जुलै महिन्यामध्ये प्रचंड महापूर आला कोकणामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, शेतकरी बेचैराक झाला, अजून त्याला मदत नाही। केंद्र सरकारनं 12 लाख टन सोयाबीन पेंड आयात करून अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरांवर आयकर विभागाची छापेमारी ही भाजपने सूडबुद्धीने केल्याच्या निषेधार्थ सातारा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं कोरेगाव तालुक्यात निषेध मोर्चा काढण्यात आला। यावेळी तोंडाला व हाताला काळ्या फिती बांधून ठिय्या आंदोलन करण्यात आले। मागील वर्षी 2 नोव्हेंबर 2019 रोजी अतिवृष्टीमुळे दिग्रस केटीवेअर बंधारा फुटून शामराव त्र्यंबकराव गीते मोजे साठेगाव गट नंबर 135 मधील शेतीचे नुकसान झाले होते। 2019 पासून आजपर्यंत पाटबंधारे विभागाने या नुकसानीची भरपाई दिली नाही, त्यामुळे या नुकसानीची भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी गणेश रामराव गीते यांनी आज 8 ऑक्टोबर पासून बुलढाणा लघु पाटबंधारे विभागासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। नाव गणेश रामराव गीते, राहणार साठेगाव, तालुका सिंग्रा, जिल्हा बुलढाणा। आपली शेती 135 मध्ये गट क्रमांक आहे शेतीचा, आणि खडकपूर्णा धरणावर खाली केटीवर व्हिली डिग्रस केटीवर म्हणून, डिग्रस केटीवर झाल्यामुळं आपल्या 2019 आपल्या केटीवरचा पाण्याचा जास्ती आल्यामुळं आपलं शेत 2 एकर शेत वाहून गेलं। त्यानंतर अधिकारीवाल्याला फोन केला, पाटील साहेबाला आवर्सलं, सगळे मंडळीला ते सगळे म्हणे बा तुमच्या गणेशाला नुकसान भरपाई आम्ही सगळी करून देऊ, तुम्ही काही करू ना कागदपत्रे। त्यानंतर एक वर्ष मी थांबलो आणि दुसऱ्या वर्षी पालकमंत्र्याची मीटिंग होती, पालकमंत्र्याची मीटिंग समोर म्हणले की आम्ही सगळी नुकसान भरपाई करून देऊ आणि तुमच्या मुरमाचं काम ओके करून देऊ। असं करून मी बरेचसे चक्र मारले, कमीत कमी आज 52 चक्र आल्या आणि आज मी उपोषणला बसायला द्यायला हे केलं बा, आज मी उपोषणला बसले सध्या। तुमची अंतिम मागणी काय आता? आमची मागणी एकच आहे, आपले नुकसान भरपाई करून द्यावं आणि शेत आपलं ओके करून द्यावं, एवढीच आपली हे। महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने आरोग्य व्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून आज बुलढाणा जिल्ह्याला 30 रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहे। याचा फायदा ग्रामीण भागातील जनतेला होणार आहे। यावेळी पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव यांनी रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले। आज महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्याला 30 ॲम्ब्युलन्स प्राप्त झालेले आहेत। त्याच्यामध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभाग असेल किंवा सिव्हिल सर्जन यांच्या माध्यमातून RSसाठी असतील, असे एकंदरीत 30 ॲम्ब्युलन्स जिल्ह्याला प्राप्त झालेले आहेत। जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीनं हा एक अतिशय महत्त्वाचा भाग राज्याच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि दिवसेंदिवस राज्यामधली आरोग्य व्यवस्था बळकट झाली पाहिजे। विशेषतः कोरोना देशामध्ये आणि राज्यामध्ये सुरू झाल्यापासून कोरोना हे संकट किंवा आपत्ती न मानता याचा उपयोग त्या ठिकाणी करून घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचं धोरण त्या ठिकाणी आखलेलं आहे आणि त्याच व्यवस्थेचा भाग म्हणून आज राज्यातील जिल्हा परिषद असेल किंवा आपलं सिव्हिल हॉस्पिटल या दोन्ही विभागाच्या माध्यमातून प्रायमरी हेल्थ सेंटर असेल, RH असेल किंवा उपजिल्हा रुग्णालय असेल या ठिकाणी पेशंट अत्यवस्थ पेशंटला मुख्य ठिकाणी हलवायचं असेल तर ॲम्ब्युलन्सची आवश्यकता त्या ठिकाणी पडते आणि म्हणून हा एक महत्त्वाचा 30 ॲम्ब्युलन्सचा पहिला टप्पा आज जिल्ह्यात प्राप्त झालेला आहे आणि 20 ॲम्ब्युलन्स अजून यायचे आहेत। पुढच्या येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये 20 ॲम्ब्युलन्ससुद्धा आपल्याला निश्चितपणे प्राप्त होतील। जिल्ह्यात सुरुवातीपासूनच पावसाचा कहर झाल्याने दुबार पेरणी करून हातात तोंडाला आलेलं सोयाबीन देखील खरडून निघाल्यामुळे सोयाबीन पिकाला चांगलाच फटका बसला आहे। उर्वरित राहिलेलं सोयाबीन काढत असताना पुन्हा पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। पहिली बार पेरले तर अजून सगळे गेली, दुमार अजून पेरले तर दुमार बी घाट्यात झाले सगळं, आता गवतच माजून गेले, 2 बारे फवारणी बी केली गवताची,
काही अजून पाऊस चालूच आहे. या पावसानं सगळा घाटाच करून टाकलेला आहे. बाकी कशी चढावं काय करावं आता कसं जगावं. 2 एकर शेती नाही, त्या शेतीमध्ये एवढं कुटुंब कसं जगावं. 2-3 मुलं आहात, सुना 2-3 मुलं, सुना लेकर आहात त्याचे. त्या यांनी काहीच पूर्ण झाले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा शारदीय नवरात्र महोत्सव सुरू असून यावर्षी 3री व 4थी माळ एकत्र आली आहे. धर्मरक्षणासाठी सूर्यदेवाने आई तुळजाभवानीला भ्रमंतीसाठी रथ भेट दिल्याची आख्यायिका असून आज आई तुळजाभवानीची रथ अलंकार महापूजा केली जाते. सर्व शिवकालीन दागिने परिधान करून रथातील भवानी मातेचे रूप अतिशय मनमोहक दिसत होते. यावर्षी 8 माळा असल्यामुळे आज 3री आणि 4थी एकत्र आलेली आहे. आजच्या दिवशी तुळजाभवानी देवी जगदंबेची या ठिकाणी पूजा मांडलेली आहे. रथ अलंकार देवीची पूजा सर्व गाभाऱ्यामध्ये देवीची मांडलेली आहे. त्याचं महत्त्व असं आहे की ज्यावेळेस मुंबईमध्ये त्याचं युद्ध देवी आणि भगवानचं युद्ध चालू होतं त्या टायमाला देवीनं अनेक अनेक रूप आणि वेगवेगळे या ठिकाणी रथ धारण केले असून त्यापैकी एक रथ अलंकार आहे. रथ कुठेही अशा प्रकारे मानले जाते की पुरातन जे दागिने आहेत देवीला ते देवीच्या अंगावरती पूर्ण चढवले जातात. तुळजाभवानीच्या अंगावरती सर्व देवीला जे काही पुरातन दागिने आहेत ते घालून रूपारती करून देवीची पंचामृत त्या अभिषेक पूजा करून आज गाभाऱ्यामध्ये रथ अलंकार मांडलेले आहे. रथ अलंकार या ठिकाणी वर्धा इथे पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या वतीनं आंबेडकर चौकात सुरू असलेल्या पेट्रोल पंपाचे काम थांबवण्यासाठी भीम टायगर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी साखळी उपोषण केले. यावेळी वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांविरुद्ध मोठमोठ्याने घोषणा देण्यात आल्या. अतुल रमेशराव दिवे, जिल्हा प्रमुख भीम टायगर सेना, वर्धा. आज भीम टायगर सेना वर्ध्याच्या वतीनं पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या वतीने जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अत्यंत जवळील ज्या बाबासाहेबांचं पुतळा येते येथे पेट्रोल पंप बनत आहे. आम्हाला त्या पेट्रोल पंपचा विरोध नाही. सतत आम्ही 2-3 महिन्यापासून आंदोलन करत आहोत. आम्हाला त्या जागेचा विरोध आहे. पोलीस प्रशासनाचा इथचा पेट्रोल पंप हटवून त्यांनी बाहेर कुठे बनवावा याबद्दल आमची दुम्मत नाही. परंतु ह्या बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी असणारा पेट्रोल पंप त्वरित येईन स्थलांतरित करावा हे मागणी घेऊन आज उपोषण होत आहे. तर महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या भेटूया काही नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.